काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने त्यांच्या तिवसा मतदार संघात महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला. महिला शेतकऱ्यांची या शेतकरी महिला पोळ्याला मोठी उपस्थिती होती. यावेळी खासदार बळवंत वानखेडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी ढोलकी वाजवली. या ठिकाणी महिला शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. या बैलपोळ्यात बैलजोडींसह सामाजिक संदेश, शेतकऱ्यांच्या समस्या सांगणारे फलक देखील झळकताना पाहायला मिळाले. मागील 6 वर्षापासून बैलपोळा साजरा केला जात आहे, पण या वर्षी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, पण सोयाबीनला भाव नाही एवढंच खंत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. रात्री जागणीला जातात, त्या सतत 3 वर्ष सरपंच पद त्या सतत 3 वर्ष नेही काम पाहतात. आम्ही जवळपास 6 वर्षापासून हे करतो आहे. खरं मधले 2 वर्ष कोविडचे, 3 वर्ष त्या ठिकाणी नाही करू शकलो कारण शेतकऱ्यांची हालत पण खराब होती आणि कोविडमध्ये ते संयुक्तही नव्हतं, अलाउडही नव्हतं. आता यावर्षी पुन्हा मागच्या वर्षी केला पण तो अतिशय छोटेखानी केला. यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आपल्याला कळतं आहे. आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी, महिला शेतकरी, जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि यानिमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं. तिची बैलं, तिची गोरं ढोरं ती कशा प्रकारे सांभाळते, काय काय करते, ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं. आणि एक म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे. 4 तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे मतदारसंघातून आणि मोठा प्रतिसाद आहे, आनंदाचं उत्सवाचं वातावरण आहे. खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून बैलजोडीवर स्टिकर असो किंवा बॅनर लावलेले, म्हणजे इतका रोष आहे आहे. शेतकरी, शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा त्या ठिकाणी चुकीचा दिसतो आहे. सोयाबीन इम्पोर्ट करतायत पण आपल्या शेतकरी जो उगवतो आहे त्याला भाव मिळत नाही आहे, याचं दुःख आहे. MSP देणार असं घोषित केल्यानंतरही या ठिकाणी भाव अतिशय कमी आहे, म्हणजे 3500 भाव आज सोयाबीनचा आलेला आहे. कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, याचं दुःख आहे. रोग राई मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघताय की ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी जर ते लिहिलेलं आहे तर त्यांच्या मनातलं ते त्या ठिकाणी व्यक्त करतायत. चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.